महाराष्ट्रामधील पाणबुडी प्रकल्प रद्द झालेला नाही. वैभव नाईकांकडून खोट्याचा आधार घेऊन प्रकल्प गेल्याचं वक्तव्य. निलेश राणेंचा वैभव नाईकांवर आरोप. काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर 4 जानेवारीला बैठक. सर्व राज्यांमधील सीएलपी लीडर आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक घेणार. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसह लोकसभा निवडणुकीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. नाशिकच्या लासलगावमध्ये 8 तारखेपासून कांदा उत्पादक शेतकरी संपावर. दर पडल्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय. शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर वाहनचालकांचं आंदोलन. हिट अँड रन प्रकरणातील प्रस्तावित कायद्याच्या विरोधात वाहनचालक आक्रमक. केंद्राच्या वाहतुकी संदर्भामधील नव्या कायद्याच्या विरोधात वाहनचालक आक्रमक. गोंदियाच्या बालाघाट मार्गावर टायर जाळत निषेध. टँकर ट्रक खासगी बस चालकांचं आजपासून काम बंद आंदोलन. नव्या कायद्याच्या विरोधामध्ये भंडारा जिल्ह्यातील ट्रक चालकांचा संप. मानेगाव सडक मार्गावर ट्रक चालकांचं आंदोलन. कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये वाहन चालकांचं आंदोलन. वाहतुकीच्या नव्या कायद्याच्या विरोधात चालक आक्रमक. महामार्गावर वाहन चालकांची जोरदार घोषणाबाजी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाहनचालक संघटनेनं महामार्ग रोखला. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. शासनाने वाहन चालकांच्या नियमामध्ये बदल करून जाचक अटी लावल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको. नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन वाहतूकदारांचा संप. राज्यामध्ये इंधन तुटवडा होण्याची शक्यता. अपघाताबाबत सरकारच्या निर्णयाचा वाहन चालकांकडून निषेध. धाराशिवमध्ये तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न. शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतीचं नुकसान होत असल्याचा आरोप. 15 दिवसात प्रश्न निकाली काढण्याचे प्रशासनाचे लेखी आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक. जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मानधन वाढवून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान साई दरबारी. दोघांमध्ये रंगल्या गप्पा. विखे पाटलांकडून चौहानांना वाकून नमस्कार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी नवीन वर्षाच्या निमित्तानं परळीतील पशु प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. वैद्यनाथच्या चरणी विधिवत रुद्राभिषेक करून मुंडेंनी नवीन वर्षाची सुरुवात केली. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. तर भवानीशंकर मंदिरातही भाविकांच्या दर्शनासाठी रांगा.